आत्ता मी तुम्हाला पेरूचा ज्यूस कसा करायचा ते सांगते। आधी पेरू स्वच्छ धुवून घ्या। मी आत्ता हे पेरू स्वच्छ धुवून घेतले आणि स्वच्छ पुसून घेतलेत। आता आपण ह्याच्या फोडी करूया। खराब भाग असेल तो काढून टाकायचा, कारण लहान मुलं वयस्कर माणसं यांना पेरूतील बिया चावता येत नाही, त्यामुळं पेरू खाण्यास कंटाळा करतात। आपण ज्यूस केला की खाण्यासाठी काही त्रास नाही। आता आपण हा चिरलेला पेरू मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सर फिरवून घेऊ। प्रथम मी पेरू त्यामध्ये फिरून घेतला, थोडंसं जाडसर राहतं ते, त्या म्हणून आपण थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा फिरून घ्यायचं। आपण हा ज्यूस आता मिक्सरमधनं काढून आणला आहे, आपण चाळणीने गाळून घ्यायचा, म्हणजे बिया वरती राहतील। या बिया असं वरती राहतात। हा एका पेरूचा ज्यूस आहे, हे 2 ग्लास भरतात। तुम्हाला हवा तसा पातळ घट्ट करू शकता आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून थंड पिऊ शकता किंवा असाही पिऊ शकला तरी चालेल, बर्फ टाकला तरी चालेल। थोडं तिखट, थोडं मीठ, थोडा चाट मसाला टाकून आपण हे हलवून घेऊ। हा पेरूचा ज्यूस तयार झालेला आहे, तुम्ही आता हा ज्यूस पिऊ शकता। यम्मी अँड हेल्दी।